नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 5 जे आहे प्रोबॅबिलिटी, या प्रोबॅबिलिटी प्रकरणामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 5.2 सोडवलेला आहे, संपूर्ण उदाहरण सोडवून दिलेले आहे। 5.3 मध्ये सुद्धा पहिले दोन प्रश्न आपण सोडवलेले आहेत। ही व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतो, ती व्हिडिओ बघा किंवा आपल्या चॅनल वर गेला तर तुम्हाला त्या प्लेलिस्ट मध्ये हे संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील, बघायला मिळतील। आज आपण मित्रांनो प्रॅक्टिस सेट 5.3 म्हणजे सराव संच 5.3 मधील प्रश्न तिसरा आहे। मी वाचून दाखवतोय, तुम्हाला तुमच्या समोर पाठ्यपुस्तक असेल तर तुम्ही त्यामध्ये बघा किंवा मग इथं स्क्रीन वर सुद्धा तुम्हाला तो प्रश्न दिसेल। प्रश्न असा आहे मित्रांनो, तीन नाणी एकाच वेळी फेकली असता, तीन नाणी एकाच वेळी फेकली असता घटना ए साठी अट आहे, म्हणजे कंडिशन आहे घटना ए साठी काय दिलेलं आहे, कमीत कमी दोन छापा मिळणे, कमीत कमी दोन छापा मिळाले पाहिजे, म्हणजे तीन नाणी फेकली असता पहिल्यांदा आपल्याला सॅम्पल स्पेस काढावा लागेल, म्हणजे नमुना अवकाश काढावा लागेल, तो संच तयार करावा लागेल आणि त्यामधून मग घटना ए साठीचा संच तयार करावा लागेल। तो असा असेल की त्यामध्ये कमीत कमी दोन छापा मिळाले पाहिजे, ठीक आहे। घटना बी साठी कंडिशन आहे एक ही छापा न मिळणे आणि घटना सी साठी आहे दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे, दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे। मित्रांनो यामध्ये काय केले, तीन नाणी क्रॉस केलेली आहे, तीन नाणी घेतली, लक्षात घ्या एका हातामध्ये तीन नाणी घेतली वरती टाकलेली आहे, काय काय मिळेल आपल्याला, तर आपल्याला मिळेल एच एच एच, तिन्ही नाण्यावर काय मिळेल छापा मिळेल, एच म्हणजे छापा आणखी टेल म्हणजे काटा असा याचा अर्थ आहे। त्यानंतर एच एच टी, त्यानंतर एच टी एच, त्यानंतर एच टी टी, आता बाकी झाले 1 2 3 4, त्यानंतर टी एच टी, त्यानंतर टी टी एच, त्यानंतर टी एच एच टी टी टी, 1 2 3 4 5 6 7 8, हे लक्षात ठेवायचं आहे। तीन नाणी फेकली असता, तीन नाणी फेकली असता असा आपल्याला नमुना अवकाश म्हणता हा संच मिळेल आणि याचा नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू 8, ओके। आता यामध्ये घटना ए दिलेली आहे, घटना ए, घटना ए काय दिलेली आहे बघा, तर घटना ए दिलेली आहे कमीत कमी दोन छापा मिळणे, कमीत कमी दोन छापा मिळणे, म्हणजे आता कमीत कमी दोन छापा म्हणजे काय, तर यामध्ये कमीत कमी प्रत्येक या गटामध्ये दोन एच पाहिजे आणि म्हणून मग ए बरोबर महिरपी कंसामध्ये इथं बघा एच 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 एच, इथं एकच एच आहे, इथं एकच आहे, इथं एकच आहे, इथं दोन आहे, बरोबर आहे, 1 2 3 आणखीन हा 1 4, दोन छापा पाहिजे म्हणजे इथे येणार एम कंस पूर्ण, म्हणजे नंबर ऑफ ए, देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 4, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 4। आता घटना बी काय सांगितलेली आहे बरोबर, घटना बी सांगितलेली आहे एक ही छापा न मिळणे, याचा अर्थ असा आहे की नमुना अवकाश मध्ये जे आपल्याला गट मिळालेले आहेत 1 2 3 4 8 आहेत त्यामध्ये एक ही छापा नको, म्हणजे एच नको, इथं बघा इथं एच आहे, इथं 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 फक्त नाही, बरोबर आहे का, म्हणजे आपल्याला बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट टी 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 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1, ओके। आणि त्यानंतर आता घटना सी आहे, घटना सी बरोबर काय सांगितलं बघा, घटना सी दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे, दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे, दुसऱ्या म्हणजे काय, तर हा हे पहिलं दुसरं तिसरं म्हणजे मध्ये मध्ये छापा मिळाला पाहिजे, म्हणजे काय काय बघा इथं हा एक आहे, हा एक आहे दुसऱ्या याच्यावर, इथं नाही, इथं एक आहे आणि इथं एक आहे, आहे का बघा, म्हणजे 1 2 3
चार आणि म्हणून मग C बरोबर महिरपी कंसामध्ये H H H H H T T H T आणि T H H देयर नंबर ऑफ C इज इक्वल टू 4. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला तीन नाणी एकाच वेळी फेकली असता हा रँडम एक्सपेरिमेंट आहे. धातूची प्रयोग आहे आणि त्यामध्ये घटनांसाठीच्या अटी दिलेल्या आहेत. घटना ए मध्ये जी अट असेल त्या प्रमाणावर तो संच तयार करायचा. घटना बी मध्ये जी अट दिलेली आहे त्या प्रमाणे आणि घटना सी मध्ये आणि त्याचे काय राहिले घटकांची संख्या पण लिहायची आहे. ठीक आहे. आता आपण प्रश्न पुढचा बघूया. प्रश्न चौथा आहे अंकांची पुनरावृत्ती न करता. अंकांची पुनरावृत्ती न करता 0, 1, 2, 3, 4, 5 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केल्या आहेत. म्हणजे हा झाला आपला रँडम एक्सपेरिमेंट यादृच्छिक प्रयोग. म्हणजे सॅम्पल स्पेस यामधून आपल्याला तयार करायची आहे. कशी करायची आहे तर दोन अंकी संख्या काय करायचे दोन अंकी संख्या तयार करायच्या आहे. आता याचं उत्तर आता यापासून दोन अंकी संख्या तयार करत असताना काय सांगितलेलं आहे अंकांची पुनरावृत्ती नको आहे. अंकांची पुनरावृत्ती म्हणजे एक अंक डबल नको. म्हणजे 11, 11, 22, 33, 44, 55 11, 22, 33, 44, 55 हे नको आहे. हे नको आहे लक्षात घ्यायचं. डबल ही डबल संख्या आहे ना 1, 1, 2, 2 अंकाची पुनरावृत्ती. आणि म्हणून मग आपण आता काय लिहिणार 10 आणि म्हणून मग नंबर ऑफ यस इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. ओके. म्हणजे नंबर ऑफ यस आला 25. समसंख्या असणे तयार झालेली संख्या समसंख्या असणे. आता समसंख्या कोणत्या कोणत्या आहेत ते इथं आपण लिहूया. ए इज इक्वल टू महिरपी कंसामध्ये पहिली तयार करता 10, 12, 14, 20, 24 10, 12, 14, 10, 12, 14, 20 सम म्हटलेला आहे बरोबर का 24. त्यानंतर काय येणार आहे आता 30. त्यानंतर काय येईल 32. त्यानंतर येईल 34. त्यानंतर येईल 40. ओके. त्यानंतर 42. त्यानंतर 50. त्यानंतर येईल 52 आणि 54. म्हणजे नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 नंबर ऑफ ए इज इक्वल टू 13. ओके. त्यानंतर आता दुसरे घटना 2 काय बाबा घटना बी. बी घटना काय आहे तर तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी संख्या 3 ने भाग जाणारी. आता हे जे सॅम्पल स्पेस एस आहे याच्यावर सगळं तयार करायचं असतं. हा आपला पहिला प्रयोग आहे. यातूची प्रयोग रँडम एक्सपेरिमेंट. आणि मग यामध्ये 3 ने भाग जाणार कोण कोण आहे तर इथे 15 आहे 21 आहे बरोबर आहे 24 आहे. 3 ने भाग कुठला स्वयं बघायला सांगा बाबा 15 आहे. 3 5 15 3 7 21 3 8 24 बरोबर का. 3 10 30 जातोय का भाग. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे नंबर ऑफ बी इज इक्वल टू 9. आता तिसरी जी आहे घटना घटना सी काय आहे बघा. तयार झालेली संख्या 50 पेक्षा
पन्नास पेक्षा मोठी संख्या। पन्नास पेक्षा मोठी संख्या यामध्ये माझा कोण असणार आहे? पन्नास पेक्षा मोठ तर 51 52 53 54 बरोबर आहे का? म्हणजे C इज इक्वल टू 51 52 53 आणि 54। नंबर ऑफ C इज इक्वल टू 1 2 3 4। ओके, अशा पद्धतीने अंकांची पुनरावृत्ती न करता पहिल्यांदा सॅम्पल स्पेस द्यायचा आहे आणि त्यावरून ज्या घटना सांगितलेल्या आहेत त्या घटनांची काय करायचे संच तयार करायचे आहे। ठीक आहे, बघा लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, पुढचे उदाहरण आपण घेऊया। पुढचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न, तीन पुरुष व दोन स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे। किती पुरुष आहेत बघा? तीन पुरुष आणखी दोन स्त्रिया यांच्यामधून एक समिती बनवायची आहे। कशी बनवायची आहे? तर घटना एक, समितीमध्ये कमीत कमी एक स्त्री असावी। त्यानंतर घटना बी, समितीमध्ये एक पुरुष एक स्त्री असावी। आणि घटना सी, समितीमध्ये एक ही स्त्री नसावी। आता आपल्याला इथे दिलेले आहेत तीन पुरुष दोन महिला यांच्यामधून दोघांची, लक्षात येते का, यांच्यामधून दोघांची समिती तयार करायची आहे। तर पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे? M1 M2 M3 व दोन स्त्रिया, ओके, किंवा महिला म्हणलं तरी चालेल, याकरिता W1 W2 ओके घेऊ असं म्हणून। ठीक आहे, आणि मग आता काय करायचं आहे? यांच्यामधून आपल्याला दोघांची समिती म्हणून नमुना अवकाश, नमुना अवकाश S इज इक्वल टू दोघा दोघांची तयार करायची आहे। आता यामधून दोघं दोघांची कशी होईल बघा बरं, M1 M2 M1 M3 W1 W2 म्हणजे झाली किती बघा बरं, 1 2 समिती तयार किती झाल्या बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 समिती तयार झाल्या। आणि म्हणून इथं काय म्हणायचं आपल्याला, नंबर ऑफ S इज इक्वल टू 10। दोघांची म्हटलेली आहे, दोघांची म्हणजे हे दोघं हे दोघं हे दोघं असे संच आपण काय करायचे तयार करायचे। आता त्यामध्ये घटना एक, घटना एक काय सांगते मित्रांनो बघा, घटना ए असं सांगते की समितीत कमीत कमी एक स्त्री असावी आणि म्हणून मग A इज इक्वल टू महिंद्री कंसात। आता इथं स्त्री आहे का? W नाही, इथं आहे का? इथं नाही, इथं आहे बघा। आणि एक लक्षात घ्या, M1 W1 बरोबर आहे का? M1 W2 M2 W1 M2 W2 ठीक आहे, त्यानंतर M3 W1 त्यानंतर M3 W2 आणि त्यानंतर W1 W2 हे सुद्धा येत, कारण कमीत कमी एक बघा इकडे जरा, कमीत कमी एक, कमीत कमी एक याचा अर्थ मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त किती याला मर्यादा नाही, पण त्या गटामध्ये त्या समितीमध्ये एक तरी महिला किंवा एक तरी स्त्री पाहिजे, जास्त असतील तर काही प्रॉब्लेम नाही आणि म्हणून W1 W2 लिहिलं पाहिजे। आणि मग इथं आपल्याला नंबर ऑफ A इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 नंबर ऑफ A इज इक्वल टू 7 ओके। आता घटना बी काय सांगितले बघा, घटना बी आहे समितीत एक पुरुष एक स्त्री। घटना बी, एक पुरुष
एक पुरुष एक स्त्री, मग यामध्ये परत बघायचं, एक पुरुष एक स्त्री कुठं आहे, तिथं नाही, तर सर्व पुरुष आहे, एक दोन तीन चार पाच सहा, बरोबर आहे का? इथं आहे का एक पुरुष एक स्त्री, म्हणजे यामध्ये आपल्याला एक दोन तीन आणि हे चार हे घेता येणार नाही, बाकी सगळं आपल्याला लिहायचं आहे, म्हणजेच बी इक्वल टू महिरपी कंसामध्ये M1 W1 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2, बरोबर आहे का? म्हणजे प्रत्येकामध्ये बघा, एक पुरुष एक स्त्री, एक पुरुष एक स्त्री, आणि म्हणून नंबर ऑफ बी इक्वल टू 1 2 3 4 5 6, नंबर ऑफ बी इक्वल टू 6। आता त्यानंतर घटना सी आहे, घटना सी आहे समितीत एकही स्त्री नसावी, घटना सी एकही स्त्री नसावी, ओके। आता एकही स्त्री नसावी म्हणजे कुठे आहे बघा, प्रत्येकामध्ये इथे W1 W2 W1 आहे, परंतु यामध्ये एक तरी स्त्री आहे का बाबा, बरं डब्ल्यू आहे का? नाही, M1 M2 M1 M3 M2 M3, बरोबर आहे का? एवढंच आहे, म्हणजे यामध्ये एक ही स्त्री नाही, म्हणून M1 M2 M1 M3, बरोबर आहे का? म्हणजे M2 M3, नंबर ऑफ सी इज इक्वल टू 1 2 3, नंबर ऑफ सी इज इक्वल टू 3। अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न पाचवा आहे, तीन पुरुष व दोन स्त्रिया यांच्यामधून दोघांची संहिती तयार केली आहे, लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या। आपल्याला पुढचा एक शेवटचा प्रश्न आहे तो सोडवायचा आहे, सहावा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे। प्रश्न असा आहे, एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले, म्हणजे एक नाणा आणि एक फासा घेता एकाच वेळी फेकला, तर आपल्याला काय केलं पाहिजे, त्याचा नमुना पाहिला पाहिजे, आणि घटना काय काय सांगितलं, घटना हे छापाने विषयसंख्या मिळेल। मग या प्रयोगासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला नमुना अवकाश, नमुना अवकाश यस, म्हणजे यस बरोबर काय काय मिळेल, एक नाणा आणि एक असा टाकला तर नाण्यावर छापा मिळेल, अशावर एक मिळू शकतो, नाण्यावर छापाच मिळेल, भाषावर दोन मिळू शकत, नाण्यावर एक मिळेल। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय लिहितोय ते, म्हणजे H1 H2 H3 H4 H5 H6, सहाच्या पुढे संख्या मिळणार नाही, सहाच्या पुढे संख्या का मिळणार नाही, तर या टोपल्यावर सहा बाजू असतात आणि या सहा बाजूवर काय असतात, ते सहा टिंब किंवा सहा असे लिहिलेले असतात, बरोबर आहे का? म्हणजे हा टोकडा सहा बाजू म्हणून सात असणार आहे। तसंच आता T1 T2 T3 T4 T5 T6, ओके, म्हणजे नंबर ऑफ यस इज इक्वल टू 12, बरोबर आहे का? ठीक आहे, आता यानंतर घटना ए आपल्याला विचारलेली आहे, घटना ए काय सांगितले बघा, घटना ए, घटना ए काय करायचं, छापा आणि विषम संख्या, घटना ए छापा पाहिजे वरच्या भागावर, छापा व विषम संख्या पाहिजे, छापा व विषम संख्या। आता छापा व विषम संख्या म्हणजे एच आणि विषम संख्या, म्हणजे H1, बरोबर आहे का, H1 H3 H5 H6 येतो ना, याला विषम संख्या म्हटलेला आहे, आणि म्हणून नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3, छापा व विषम संख्या, एच आणि विषम संख्या, ठीक आहे। आता त्यानंतर घटना बी, घटना बी काय सांगितले बघा, एच किंमत बी आणि विषम संख्या,
एच कमा टी आई विषम नैसर्ग संख्या है, एच कमा टी आई सम संख्या। ओके, एच किंवा टी आणि सम संख्या। ओके, आता यात काय लिहिणार आपण सैंपल स्पेस किंवा जो काही नमुना वगैरे असेल तो एच टू सम संख्या, एच फोर, एच सिक्स किंवा टी टू, टी फोर, टी सिक्स। बघा बरं, म्हणजे तीन आणि तीन सहा, नंबर ऑफ बी इज इक्वल टू सिक्स, म्हणजे एच किंवा टी, लक्षात घ्या एच किंवा टी दोघे असले पाहिजे, एच किंवा टी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे नंबर ऑफ बी इज इक्वल टू सिक्स। आणखीन आता घटना सी, सात पेक्षा मोठी संख्या। ओके, व काटा, व काटा मेने। आता मित्रांनो एक लक्षात घ्या, आपल्याला काय सांगितलेलं आहे, सात पेक्षा मोठी संख्या, ठोकळ्यावर अंक असतात एक दोन तीन चार पाच आणि सहा, सात अंक असतो का, सात टिंबा असतात का, तिथं नसतात आणि त्यामुळं हा आपल्याला संच लिहिता येणार नाही, त्याचा नमुना अवकाश लिहिता येणार नाही, म्हणून सी बरोबर एम्प्टी, बरोबर आहे का, सी बरोबर महिरपी कंसामध्ये काय आणि द्यायचं नाही आणि नंबर ऑफ सी इज इक्वल काय आहे का, इथं काहीही नाही म्हणजे शून्य, घटक आहे का, इथं घटक नाही म्हणजे शून्य। अशा पद्धतीने मित्रांनो सराव संच 5.3 मधील प्रश्न चौथा, पाचवा, सहावा आपण सोडवून दिलेला आहे। ही उदाहरणं तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा करतो, तुम्ही उदाहरणं ही वहीमध्ये लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा। आजच्या सेशनला आपण इथंच थांबूया, धन्यवाद।